नमस्कार, मी वैद्य स्मिता भूषण काळे. आज आपण या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक तेल म्हणजेच हर्बल ऑइल कशा पद्धतीने बनवलं जातं याबद्दल माहिती घेणार आहोत. तेल बनवण्यासाठी आपण आपल्या गार्डनमधील तसेच आपल्या अवतीभोवती उपलब्ध असणाऱ्या वनस्पती, उदाहरणार्थ आवळा, माका, जास्वंद, कडुनिंब, कढीपत्ता, मेहंदी, वडाच्या पारंब्या, मेथी, दुर्वा आणि बेस ऑइल म्हणून तीळ तेल घेणार आहोत. सुरुवातीला आपण या सर्व वनस्पतींना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यांची पेस्ट बनवायची आहे. जर आपण ही पेस्ट वाटून बनवली तर फारच उत्तम. जर आपल्याकडे वेळेची कमतरता असेल तर तुम्ही ही पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरचा देखील वापर करू शकता. अशा पारंब्यांची पेस्ट बनवणं थोडंसं अवघड असल्यामुळे मी फक्त त्यांना चेचून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ताजे आवळे उपलब्ध होत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही आयुर्वेदिक औषधी दुकानातून त्रिफळाचं चूर्ण किंवा फक्त आवळ्याचं चूर्णसुद्धा वापरू शकता. त्रिफळासुद्धा आपल्या केसांवर छान काम करतं. या सर्व वनस्पतींची पेस्ट केल्यानंतर याचं वजन साधारणतः 500 ग्रॅम झालेलं आहे. हे तेल बनवण्यासाठी आपल्याला एक लोखंडाची कढई लागणार आहे. या कढईमध्ये आता आपण 2 लिटर मुरछित केलेलं तीळ तेल वापरणार आहोत. मुरछित केलेलं तीळ तेल वापरल्यामुळे हे तेल लवकर खराब देखील होत नाही आणि आपल्या त्वचेमध्ये ते लवकर शोषलंसुद्धा जातं. जेव्हा आपण शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेदिक तेल बनवत असतो किंवा जे बाजारामध्ये आयुर्वेदिक तेल उपलब्ध असतं त्यामध्ये आपण जी पेस्ट वापरतो त्याच्या चौपट तेल वापरायचं असतं. म्हणजे आज आपण 500 ग्रॅम पेस्ट घेतलेली आहे, त्यामुळे आपण 2 लिटर तिळाचं तेल वापरत आहोत. आता हे तेल आपल्याला मध्यम आचेवरती गरम करायला ठेवायचं आहे आणि हे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण औषधांची पेस्ट ॲड करणार आहोत. आयुर्वेदिक ग्रंथानुसार जेव्हा एखादं आयुर्वेदिक तेल बनवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये पेस्ट असते, रोगानुसार औषधांचे काढे किंवा औषधांचा अंगरस, पाणी, गाईचं दूध किंवा शेळीचं दूध किंवा गोमूत्र, दही, ताक अशी विविध द्रवद्रव्यसुद्धा वापरली जातात. आज आपण यामध्ये हे तेल बनवताना पाणी देखील वापरणार आहोत. आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण 4 लिटर पाण्यामध्ये ॲड करणार आहोत. आता मी हे जे प्रमाण सांगितलं हे असं का घेतलं असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. तर आयुर्वेदिक ग्रंथानुसार जेव्हा आपण एखादं तेल बनवत असतो तेव्हा आपण जेवढी पेस्ट घेतलेली आहे त्याच्या 4 पट हे स्नेहद्रव्य म्हणजे तेल घ्यायचं असतं आणि त्या तेलाच्या 4 पट हे द्रवद्रव्य म्हणजे पाणी किंवा औषधांचे काढे घ्यायचे असतात. त्यामुळे आपली पेस्ट 500 ग्रॅम होती, त्यामुळे आपण त्याच्या 4 पट म्हणजे 2 लिटर तेल घेतलं आणि त्याच्या 4 पट म्हणजे आपल्याला 8 लिटर पाणी घ्यायला हवं होतं, पण मी फक्त 4 लिटर पाणी घेतलेलं आहे. कारण मी हे लार्ज क्वांटिटीमध्ये बनवत आहे आणि ते बनवण्यासाठी फारच वेळ लागणार आहे, त्यामुळे मी हे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे. आता पहा, आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बुडबुडे येत आहेत आणि हीच करेक्ट टाईम असते यामध्ये मगाशीचं आपण बनवलेलं मिश्रण ॲड करण्याची. त्यामुळे मी आता यामध्ये हे मिश्रण ॲड केलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे लोखंडाचीच कढई का वापरलेली आहे, तर जे जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स विशेषतः केसांसाठी वर्णन केलेले आहेत, म्हणजे जेव्हा केस पांढरे झालेले असतात आणि ते आपल्याला काळे करायचे असतात तेव्हा आयुर्वेदिक औषधांमध्ये तिथे लोहभस्माचा वापर केलेला आहे. म्हणजेच काय, तर हे लोहभस्म म्हणजेच आयर्न किंवा जे लोखंड असतं ते आपल्या केसांना काळा रंग देतं. जे जे आयुर्वेदिक हेअर डाय वर्णन केलेले आहेत ते त्यामध्ये सुद्धा या लोहभस्माचा उल्लेख आलेला आहे. आता हे आपण तेल किती वेळ शिजवणार, तर जोपर्यंत यातील पाण्याचा अंश पूर्णतः उडून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे तेल शिजवायचं आहे. आता तुम्ही पाहाल यामध्ये पाण्याचा अंश दिसत नाही आहे, त्या तेलाला एक पारदर्शकता आलेली आहे, म्हणजेच ते तेल क्लिअर झालेलं आहे. तेच हे तेल शिजत असताना जे बबलिंग साऊंड येत होतं
ते सुद्धा आता गेलेलं आहे. तसेच हे तेल योग्य पद्धतीने बनलंय की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही अजून एक टेस्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा खाली बसलेला आपला पेस्टचा जो गाळ आहे तो तुम्हाला दोन फिंगर्समध्ये घ्यायचा आहे आणि फिंगर्स रोल करायचे आहेत. ही जी पेस्ट आहे ती आपल्या बोटांना चिटकत नाही आणि त्याची कन्सिस्टन्सी जास्त हार्ड देखील लागत नाही आणि जास्त सॉफ्ट देखील लागत नाही. म्हणजेच आपलं तेल योग्य पद्धतीने बनलेलं आहे. आता आपल्याला हे तेल थंड करायला रात्रभर नॉर्मल टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे. आणि हे तेल व्यवस्थित थंड झालं की आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे तेल फिल्टर करून घ्यायचं आहे. तर ही आहे एकदम साधी सोपी आणि सरळ शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवण्याची पद्धत. आता हे ऑइल तुम्हाला एका ग्लास बॉटलमध्ये भरायचं आहे आणि गरजेनुसार वापरायचं आहे. केस गळणे, अकाली पांढरे होणे, केसात कोंडा म्हणजेच डँड्रफ, स्कार्प सोरियासिस, स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी हेअर कंडिशनिंग म्हणून, तसेच केस सिल्की शायनी आणि केसांचं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील हे तेल घरी बनवा व तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये किंवा मला पर्सनल व्हॉट्सअप मेसेज करून देखील कळवू शकता. धन्यवाद.